हेलो, मैं सुचिता वीरा सोनकर बोलती है। मैं निजामपुर उपासना केंद्रामध्ये 2011 पासून जायला लागले। माझा अजून एक अनुभव मी सांगण्याचा प्रयत्न करते। माझा अनुभव असा की माझे मिस्टर संतोष सिंह यांना म्हणजे कमरेचा खूप त्रास होता। कमरेचा त्रास भरपूर दवाखाने फिरवले पण काहीच उपयोग झाला नाही। तर शेवटी एक डॉक्टर म्हणजे इथलेच डॉक्टर म्हणाले माणगावचे की त्यांना पुण्याला न्या म्हणून पुण्याला सुद्धा आम्ही नेले। पुण्याला नेले तर डॉक्टरांनी असं सांगितलं की नाही, ह्याच्यात काही हात 2 महिन्यात जागेवर बसेल, त्याचा ऑपरेशनच करायला पाहिजे असं डॉक्टरांनी सांगितलं। डॉक्टरांनी सांगितलं म्हणून मग आम्ही तिथंच जरा हेच झालं, म्हणजे आता 2 महिन्यात हा जागेवर बसला म्हटलं काय करावं तेच समजत नव्हतं। त्यांना घेऊन डॉक्टर बोलले 2 महिन्यात ऑपरेशन करा, त्या ऑपरेशनचा खर्च त्याने 2,50,000 रुपये सांगितले। तर आता पैशाची सुद्धा हेच नव्हते आमच्याकडे, आणि तपासायची फी त्यांनी जवळजवळ 3,500 रुपये घेतले। 3,500 रुपये सांगितले होते, मी तेवढे पैसे सुद्धा नेले नव्हते, माझ्याकडे फक्त 2,000 होते। मी डॉक्टरना बोलली सर माझ्याकडे एवढे काही पैसे नाही आहेत, फक्त मी 2,000 रुपयेच आणलेत। त्या डॉक्टरांनी माझ्याकडून 1,500 रुपयेच घेतले, बापूंच्या कृपेमुळे त्यांनी 1,500 रुपयेच घेतले माझ्याकडून आणि बोले हे 500 रुपये तुम्हाला न्या, पण परत ऑपरेशनला इथंच या। आम्ही घरी आलो, तर सगळा विचार केलाय, सासू सासऱ्यांना म्हटलं असं असं ऑपरेशनचा खर्च सांगितलंय। तर आमचे सासरे पण बोलले की जाऊ दे, दागिने वगैरे आहेत ते विका, हा उभा राहिला तर उद्या पैसे तुमच्याकडे येतील। ते म्हटलं चालेल, आणि सगळं ऑपरेशनचे आम्ही म्हणजे जाणार होतो 8 दिवसांनी, तर सगळ्या पैशाची जुळवाजुळव केली आणि जाणार होतो तर महाडवरून एक फोन आला, म्हणजे माझ्या बहिणीचाच फोन आला की ताई ऑपरेशनला जायच्या अगोदर इथे एक डॉक्टर आहेत राम खरात म्हणून, त्यांच्याकडं तू घेऊन ये। राम ऐकल्यावर मला असं वाटलं बापूनीच पाठवलं, म्हणून मी त्यांना म्हटलं की चला बापूनीच बघ हा डॉक्टर पाठवली, तर आपण त्याच्याकडे बघू तर घरी जाऊन। म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी त्या म्हणजे उद्या महाड इथं पुण्याला जाणार होतो, त्याच दिवशी आम्ही महाडला गेलो। त्या डॉक्टरने तपासलं, डॉक्टर बोलले काही घाबरू नका, तुमचं टेन्शन मी दूर करेन। ते बोलले माझ्याकडे फक्त तुम्ही 8 दिवस या। आणि 8 दिवस आम्ही तिथं जात होतो, त्यांनी थेरपी चालू केली त्या डॉक्टरांनी। आणि आज माझे मिस्टर एकदम व्यवस्थित आहेत, ती बापूंच्याच कृपेमुळे। एवढं बोल।